संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. आणि साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पण आपण शब्द आपण जरा योग्य वापर. माझी विनंती आपल्याला, कारण सभापती महोदय या ठिकाणी या विषयावर बोलताना काही ऐकून पुढचं ऐक. हा सभापती महोदय, या सभागृहाच्या सन्माननीय विरोधी पक्षनेत्याबद्दल, सन्माननीय सदस्याबद्दल, विधिमंडळाच्या अधिकाऱ्याच्या संबंधाने जे वृत्त कालपासून एका वृत्तवाहिनीवर आलेलं आहे, वर्तमानपत्रातही आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनते एक साशंकता येथील कामकाजाबद्दल निर्माण होऊ शकते सभापती महोदय. आणि सभापती महोदय, ही स्थिती या सभागृहासाठी चांगली नाहीये. त्याच्यात जे काही त्याच्यात संवाद झाला ते संबंधित प्रमोद दळवी पुरवरे मी ऐका, वाचत नाही ऐका काळे साहेब. हा आज तरी सिरियसली घ्यायला हा की या सभागृहाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे की याच्यात जो संवाद झाला प्रमोद दळवी पुरंदरे की त्याच्यात तो एकंदर ती क्लीप सगळी त्याची सत्यताही पडताळली गेली पाहिजे का गेली पाहिजे. या ठिकाणी सन्माननीय सदस्य भाई जयंत पाटील, अन्य सन्माननीय सदस्यांनी आणखी परत अन्य सन्माननीय सदस्यांनी ते मुद्दे उपस्थित केले. मात्र याच्यात काही या ठिकाणी खरं तर हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाकडूनच्या याच्यात कामकाजाबद्दल एक साशंकता निर्माण करणारं वातावरण या बातमीने निर्माण झालंय. आणि याच्या आधी खरं आता उल्लेख केला गेला किंवा खालच्या सभागृहाचा विषय वर याच्यात वरच्या सभागृहातली खालच्या सभागृहात असा विषय होतो, पण याही सभागृहात खालचे अनिल गोटे असतील अन्य विषयाने अनेक वेळा चर्चा या सभागृहात झाली आहे. माननीय सभापती महोदय तो आपला अधिकार आहे, तो आपला अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण हे प्रकरण एकंदर पाहता ऐकता आणि सगळी ऑडिओ व्हिडिओ क्लिप ऐकली की संबंध खूप गंभीर आरोप आहे. त्याच्यावर म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या रकमेचा उल्लेख त्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमध्ये सभापती महोदय आलेला आहे. त्यामुळे संशयाचं वातावरण या सभागृहावरचं विधिमंडळावरचं संशयाचं मत दूर करायचं असेल सभापती महोदय, तर काल एका समितीचा अहवाल आपण या सभागृहात वाचून दाखवला. त्या समितीच्या अहवालाबद्दलच्या क्रिया प्रतिक्रिया आज या सभागृहाने पाहिल्या सभापती महोदय. पण त्याच्यात याच्यात नाही, तर एकदा दूधच्या दुकाने पाणी व्हायचं असेल तर सभापती महोदय याची सखोल गांभीर्याने चर्चा याच्यातली चौकशी झाली पाहिजे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांची सुद्धा नंतर मी त्याच्यातलं म्हणणं जे आयपीएल लोक न्यूज 18 लोकमतवर आलं तेही मी ऐकलं. त्यांनीही म्हटलं की नार्को टेस्ट जो कुणी मध्यस्थी बनवणारा होता तो तर इथं ठासून सांगत होता की सभापती महोदय की या सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, नार्को टेस्ट याच्यातली झाली पाहिजे. खरं तर या सभागृहाची गरिमा आणि विरोधी पक्ष नेत्यांची परंपरा इतिहास हा खूप मोठा आहे. हा विरोधी सभागृहासाठीचे सन्मानाचं पद आहे विरोधी पक्ष नेतेपद. या सभागृहात माननीय नितीनजी गडकरी साहेब विरोधी पक्ष नेते होते, माननीय भाऊसाहेब फुंडकर विरोधी पक्ष इकडून होते, त्यानंतर माननीय विनोदजी तावडे साहेब विरोधी पक्ष नेते. मात्र या सभागृहात असा इतका आरोप याआधी कुठल्या सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यावर आणि कुठल्या सदस्यावर या पद्धतीने सभागृहात आरोप आणि तक्रार कधी सभापती तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. तुम्ही ज्या विरोधी पक्षांची नावं घेताय साक्षीदार आम्ही सगळेजण हो सभापती महोदय. तर याच्यातला याच्यात सन्मान खरं तर ही लोकशाहीची परंपरा, लोकशाहीचं मंदिर आहे, त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. आणि याच्यात खरं तर मान्य लालकृष्णजी अडवाणीवर हवालाचा आरोप झाला होता सभापती महोदय. त्यावेळेस त्या आरोपाच्या वेळी माननीय लालकृष्ण अडवाणींनी स्वतःहून सांगितलं होतं काही संबंध नाही. मी सभापती महोदय उपस्थित करतो चला सभापती एक मिनिट तवडेसाहेब एक मिनिट सभापती खाली सभापती महोदय की माझी आपल्या माध्यमात आपल्याला विनंती आहे
की याची सखोल चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे, दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं तर महाराष्ट्रातल्या जनतेत एक शासनतेचं वातावरण जे आहे ते दूर होईल. आणि विरोधी पक्ष नेत्या खरं तर विरोधी पक्षाकडून अनेकदा आरोप वर्तमानपत्राच्या कात्रावरून केले जातात त्याच्या चौकशा होतात. सभापती महोदय ही गई हा आरोप या तक्रारी त्याचे काही म्हणणं समोर येत आहे ते खूप गंभीर आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय की दूध का दूध पाणी व्हायचं असेल शासनतेचं वातावरण या सगळ्या सभागृहाबद्दलचं महाराष्ट्रातल्या जनतेत दूर व्हायचं असेल तर याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे सभापती महोदय. सर बोला हे माझी त्याच्या